ज्ञानवापी मशीद परिसरामध्ये एएसआय सर्वे करण्यास वाराणसी कोर्टाची परवानगी. वादग्रस्त भाग सोडून पूर्ण परिसराचा सर्वे करण्यास कोर्टाची मान्यता. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींनी घेतली श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघेंची भेट, तर शिष्टमंडळासह विक्रमसिंघे यांच्याशी चर्चा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघेंची दिल्लीमध्ये घेतली भेट. जपानच्या पंतप्रधानांचे विशेष सल्लागार मोरी मसाको अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भेटीला. त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणींची घेतली भेट. भारत आणि जपान देशांदरम्यान सेमीकंडक्टर निर्मितीच्या एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची ग्वाल्हेरमधील वीरांगणा राणी लक्ष्मीबाई समाधी स्थळाला भेट. पुष्पहार अर्पण करत लक्ष्मीबाईंना केलं वंदन. मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावर फिरवल्याप्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक. पोलिसांकडून तपास सुरू. जमावाने एका आरोपीचं घर जाळलं. श्रीलंकेने भारतीय रुपयाला दिला आंतरराष्ट्रीय चलनाचा दर्जा. श्रीलंकेच्या प्रणालीमध्ये भारतीय चलनाला नियुक्त चलन म्हणून स्थान. आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाचं वजन वाढणार. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय प्रवक्ते अरिंदम बागची यांची माहिती. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना एकही दिवस खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही. ठाकरेगडाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची संतप्त प्रतिक्रिया. मोदी आडनावावरून अवमान प्रकरणी राहुल गांधींना दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. 4 ऑगस्टला पुढची सुनावणी. तोपर्यंत शिक्षेला स्थगिती देण्यास नकार. देशभरात कोसळणाऱ्या पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. त्यामुळे टोमॅटोप्रमाणेच अन्य भाज्यांचेही दर वाढण्याची शक्यता. राजस्थानची राजधानी जयपूर पाठोपाठ जयपूरमध्ये पाठोपाठ 3 भूकंपाचे धक्के. नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजीची माहिती. तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ओपन एआयकडनं चॅट जीपीटीसाठी नवीन कस्टमाइज इन्स्ट्रक्शन फीचर. यामुळे वापरकर्त्यांना भविष्यातील संभाषणासाठी एआय चॅटबोटसह काहीही शेअर करण्याची परवानगी असणार. ट्विटरकडून जॉब पोस्टिंग वैशिष्ट्यावर काम सुरू. यामुळे व्हेरीफाईड संस्थांना त्यांच्या प्रोफाईलवर जॉब लिस्ट पोस्ट करता येणार. मेटाच्या क्वेस्ट हेडसेटसाठी नवीन अपडेट V5 6 लवकरच येणार. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स अमेरिकेकडनं सॅमसंग वॉलेटवर विद्यार्थ्यांचं आयडी लाँच. यात देशभरातले 68 महाविद्यालय विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांचा समावेश. SBER बँकच्या भारतातल्या शाखेला बंगळुरूमध्ये आयटी युनिट स्थापन करण्याची RBIकडनं परवानगी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.